we are going to discuss the deep foundations. There are different types of deep foundations. First, that is the deep strip footing. Second, that is the pile foundation. Third, that is the pier or drilled caissons foundation. And fourth, that is the well or caissons foundation. So, the first, that is the deep strip footing. It is the type of the foundation, a simple rectangular foundation only, in which the depth is greater than the width of the foundation. That is the deep strip footing. Now, we will see the second, that is the pile foundation. So, pile foundation is that type of the deep foundation in which the loads are taken to a low level by means of the vertical members, which may be of timber, concrete or steel. A pile is basically a long cylinder of a strong material such as concrete that is pushed into the ground to act as a steady support for the structures built on the top of it. These pile foundations are used in the following situations. The first situation is when there is a layer of weak soil at the surface. This layer cannot support the weight of the building. So, the loads of the buildings have to bypass this layer and be transferred to the layer of the stronger soil or rock that is below the weak layer. When a building has very heavy concentrated loads, such as in the high-rise structure, bridge or the water tank. So these pile foundations are capable of taking the higher loads than the spread footing. So basically, this pile foundation, it is a long cylinder which is made up of the various strong materials such as concrete. Manje, pile foundations, kiwa pahilyanda deep foundations, yanchi garaj kay ahe? Tar, jya veli apan building construction chalu karto, tya veli jya thikani aplyala building construct karayachi ahe, त्या ठिकाणी जो सॉइलचा लेयर आहे तो वीक असेल तर त्या केस मध्ये तो सॉइलचा वीक लेयर आपल्या फाउंडेशन्सना किंवा आपल्या बिल्डिंगच्या वेटला सपोर्ट करू शकत नाही किंवा आपलं जे बिल्डिंगचं टोटल लोड आहे ते लोड ते जे काही फाउंडेशन आहे ते फाउंडेशन ट्रान्सफर करू शकत नाही मग अशा केस मध्ये आपल्याला काय करावं लागतं तर ही जी वरची लूज सॉइल आहे किंवा वीक सॉइल आहे या सॉइलला पास करून त्याच्या खाली जो हार्ड स्ट्रेटा आहे त्याच्यावरती आपल्याला आपलं फाउंडेशन रेस्ट करावं लागतं आणि मग त्यासाठी आपण काय करतो डीप फाउंडेशन्स कंस्ट्रक्ट करतो सो त्यातलं जे पाईल फाउंडेशन आहे सो पाईल फाउंडेशन म्हणजे काय तर पाईल म्हणजे काय असतं एक लॉंग सिलेंडर ऑफ स्ट्रॉंग मटेरियल म्हणजे एक सॉलिड पाईप लाईक स्ट्रक्चर असतं जे की स्ट्रॉंग मटेरियल म्हणजे टिम्बर कॉन्क्रीट किंवा स्टील पासून बनलेलं असतं आणि जे वेगवेगळ्या शेप्समध्ये आपल्याला कन्स्ट्रक्ट करता येतं सो अ पाईल इज बेसिकली अ लॉंग सिलेंडर ऑफ अ स्ट्रॉंग मटेरियल सच एज कॉन्क्रीट दॅट इज पुश्ड इन टू द ग्राउंड टू ऍक्ट ॲज अ स्टेडी सपोर्ट फॉर द स्ट्रक्चर्स आणि ही जी काही सॉलिड पाईप आहे ही सॉलिड पाईप आपण काय करतो ग्राउंड मध्ये इन्सर्ट करतो ज्या ठिकाणी लूज सॉइल आहे त्याच्यामधनं ती इन्सर्ट केली जाते कुठपर्यंत इन्सर्ट केली जाते तर जोपर्यंत आपल्याला हार्ड स्ट्रेटा अवेलेबल होत नाही तोपर्यंत आता इथं समोर तुमचा एक पिक्चर आहे या पिक्चरमध्ये दिसतंय आपल्याला की जे काही स्ट्रक्चरचं लोड आहे हे जे स्ट्रक्चरचं लोड इथं जी लूज सॉइल आहे ज्याची डेन्सिटी लोअर आहे किंवा मिडियम आहे तर या ज्या लूज सॉइल आहेत या लूज सॉइल आपलं जे काही स्ट्रक्चरचं लोड आहे ते स्ट्रक्चरचं लोड बेअर करू शकत नाहीत आणि म्हणून आपण काय करतो पाईल प्रोव्हाइड करतो
पाइल म्हणजे काय, एक सॉलिड सिलेंडर पाईप असते जी आपण ह्या मटेरियल मधन किंवा ह्या सॉइल मधन इन्सर्ट करतो, आणि जे आपलं खाली हाय डेन्सिटी मटेरियल आहे किंवा हार्ड स्ट्रेटा आहे त्याच्यावरती आपण हे जे काही पाईल्स आहेत हे पाईल्स रेस्ट करतो, आणि मग ह्या जे काही स्ट्रक्चरचं लोड आहे हे स्ट्रक्चरचं लोड याच्या थ्रू आपण हार्ड स्ट्रेटाला ट्रान्सफर करतो. ओके, सो पाईल फाउंडेशन आपण कुठं कुठं वापरतो, तर ज्या ठिकाणी वीक सॉइल आहे, लोअर डेन्सिटी सॉइल आहे, जी सॉइल आपलं बिल्डिंगचं वेट किंवा लोड बेअर करू शकत नाही, ह्या ठिकाणी आपण पाईल फाउंडेशन वापरतो. आणि सेकंड, ज्यावेळी बिल्डिंगचं लोड हेवी असेल, म्हणजे जसे की हाय राईज स्ट्रक्चर्स असतील, म्हणजे आता आपण 50 स्टोरेड बिल्डिंग्स, 52 स्टोरेड बिल्डिंग्स बघतोय, किंवा ब्रिजेस असतात किंवा वॉटर टँक असतात, तर या स्ट्रक्चर्सचं जे लोड आहे ते लोड काय असतं, जास्त असतं, आणि म्हणून आपल्याला काय करावं लागतं, त्या ठिकाणी पाईल फाउंडेशन्स प्रोव्हाइड कराव्या लागतात. ओके, सो पाईल फाउंडेशन इट इज अगेन हॅव्हिंग 4 टाइप्स, दॅट इज एंड बेअरिंग पाईल्स, फ्रिक्शन पाईल, कंबाइंड पाईल अँड कॉम्पॅक्शन पाईल. आता ह्यातले मोस्टली जे यूज केले जाणारे आहेत ते एंड बेअरिंग पाईल्स आणि फ्रिक्शन पाईल्स. आता एंड बेअरिंग पाईल्स म्हणजे काय, तर इन द एंड बेअरिंग पाईल्स द बॉटम एंड ऑफ द पाईल रेस्ट ऑन द लेअर ऑफ स्पेशली स्ट्रॉंग सॉइल ऑर द रॉक. म्हणजे जे एंड बेअरिंग पाईल्स असतात त्याचं जे एंड असतं, जे टोक असतं, जे आपण जमिनीमध्ये इन्सर्ट करणार आहे, ते कशावरती रेस्ट होतं, तर एका स्पेशली स्ट्रॉंग सॉइल किंवा रॉक वरती आपण ते सपोर्ट करतो. द लोड ऑफ द बिल्डिंग इज ट्रान्सफर्ड थ्रू द पाईल ऑन टू द स्ट्रॉंग लेअर. इन अ सेन्स दिस पाईल ऍक्ट लाईक अ कॉलम. ओके, सो आपण काय करतोय, ही जी आपली एंड बेअरिंग पाईल आहे, ही एंड बेअरिंग पाईल आपण एका हार्ड स्ट्रेटावरती काय करतो, रेस्ट करतो, आणि जो काही लोड आहे तो या पाईल थ्रू आपण त्या हार्ड स्ट्रेटाला काय करतो, ट्रान्सफर करतो. सो ही जी पाईल आहे ती पाईल कशी ऍक्ट होते, ऍज अ कॉलम म्हणून. जसं आपलं कॉलम जे आपलं स्ट्रक्चरचं लोड आहे ते कुणापर्यंत ट्रान्सफर करतं, बीम करते. सो जसं कॉलम ऍक्ट करतात तसंच एंड बेअरिंग पाईल सुद्धा ऍक्ट करतात. सो द की प्रिन्सिपल इज दॅट द बॉटम एंड रेस्ट ऑन द सर्फेस विच इज द इंटरसेक्शन ऑफ अ वीक अँड स्ट्रॉंग लेअर. द लोड देअरफोर बायपास द वीक लेअर अँड इज सेफली ट्रान्सफर्ड टू द स्ट्रॉंग लेअर. म्हणजे आपण एंड बेअरिंग पाईल कशावरती रेस्ट करतो, हाय डेन्सिटी मटेरियलवरती जे की स्ट्रॉंग असतं, आणि त्याच्यामुळं काय होतं, जे आपलं पाईल आहे ते कॉलम सारखं ऍक्ट होतं, आणि जे काही पूर्ण लोड आहे तो लोड पाईल मधून हार्ड स्ट्रेटापर्यंत ट्रान्सफर होतो. ओके, अशा पद्धतीनं आपण एंड बेअरिंग पाईल मध्ये लोड ट्रान्सफर किंवा ऍज अ फाउंडेशन म्हणून एंड बेअरिंग पाईल्स यूज करू शकतो. सेकंड, दॅट इज द फ्रिक्शन पाईल्स. फ्रिक्शन पाईल्स वर्क ऑन द डिफरंट प्रिन्सिपल. द पाईल ट्रान्सफर्स द लोड ऑफ द बिल्डिंग टू द सॉइल अक्रॉस द फुल हाईट ऑफ द पाईल बाय फ्रिक्शन. आता याचं मीनिंग काय, तर फ्रिक्शन पाईल, आता इथं तुम्ही दोन टाईप इथं डायग्राम मध्ये दिसत आहेत तुम्हाला. ही जी पहिली आहे ही काय आपली एंड बेअरिंग पाईल आहे. म्हणजे काय, हे जे काही स्ट्रक्चरचं पूर्ण लोड आहे हे या पाईल थ्रू डायरेक्टली आपण इथं ट्रान्सफर करतोय. इथं साईडला कुठं लोड डिस्ट्रीब्यूट होत नाही. पण जेव्हा आपण फ्रिक्शन पाईल्स बघतो त्यावेळी फ्रिक्शन पाईल मध्ये काय होतं, तर हे जे काही लोड आपण ह्या पाईल थ्रू ट्रान्सफर करणार आहे, हे जे काही लोड आहे हे पूर्ण सॉइल वरती ट्रान्सफर होतं. कुठल्या, ह्या साईडला असणाऱ्या सॉइल वरती सुद्धा आणि खाली बॉटमला असणाऱ्या सॉइल वरती सुद्धा. सो द फ्रिक्शन पाईल वर्क ऑन द डिफरंट प्रिन्सिपल दॅट द पाईल ट्रान्सफर्स द लोड ऑफ द बिल्डिंग टू द सॉइल अक्रॉस द फुल हाईट ऑफ द पाईल. म्हणजे ह्या पाईलची जेवढी काय हाईट आहे ह्या पूर्ण हाईट वरती हे लोड काय होतं, पूर्णपणे डिस्ट्रीब्यूट होत. सो इन अदर वर्ड्स द एंटायर सर्फेस ऑफ द पाईल
which is cylindrical in the shape work to transfer the forces to the soil. म्हणजे हा जो काही हा पॉइलचा एक्सटर्नल सरफेस एरिया आहे, हा एक्सटर्नल सरफेस एरिया इट ऍक्ट्स ऍज अ लोड ट्रान्सफरिंग एरिया, आणि ह्या पूर्ण एरियामधनं आपलं जे काही पूर्ण लोड आहे ते काय होतं, ट्रान्सफर होतो. ओके, सो दीज आर द टू मेन टाइप्स ऑफ द पाईल फाउंडेशन, दॅट इज द एंड बेअरिंग पाईल अँड द फ्रिक्शन पाईल. ओके, नाउ वी विल सी द नेक्स्ट पार्ट, दॅट इज द पियर फाउंडेशन. ओके, सो द पियर फाउंडेशन, दॅट इज द ड्रिल्ड कॅसन्स फाउंडेशन. अ पियर फाउंडेशन कन्सिस्ट ऑफ अ सिलेंड्रिकल कॉलम ऑफ लार्ज डायमीटर टू सपोर्ट अँड ट्रान्सफर द लार्ज सरफेस एक्सपोज्ड लोड्स टू द फर्म स्ट्रेटा बिलो. द डिफरन्स बिटवीन पाईल फाउंडेशन अँड पियर फाउंडेशन lies in the method of construction. The pier foundation may be of the following types. There are two types of the pier foundation, that is the masonry or concrete pier, and second, that is the drilled caissons. Okay, so pier foundation sudha same like pile foundations astat, manje jase ki apan pile foundation madhe kay karto, ji kay depth ahe ti depth la apan जिथं आपल्याला हार्ड स्ट्रेटा अवेलेबल होईल तिथपर्यंत आपण काय करतो, पाईल फाउंडेशन कन्स्ट्रक्ट करतो. सेम लाईक पियर फाउंडेशनची सुद्धा हाईट काय असते, तेवढीच असते. पण पियर फाउंडेशन आणि पाईल फाउंडेशन मध्ये डिफरन्स काय आहे, तर ज्या पद्धतीनं त्याची मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन आहे त्यामध्ये ह्या दोघांच्या मध्ये डिफरन्स आहे. पियर फाउंडेशन हे आपण कास्ट इन द सिचू करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण मेसनरी किंवा कॉन्क्रीट पियर सुद्धा यूज करू शकतो. त्याच्याबरोबर पियर फाउंडेशन कन्सिस्ट ऑफ अ सिलेंड्रिकल कॉलम ऑफ अ लार्ज डायमीटर, म्हणजे काय तर पियर फाउंडेशन ज्यावेळी आपण कन्स्ट्रक्शन करतो त्यावेळी हा एक लार्ज डायमीटर सिलेंड्रिकल कॉलम असतो, जो की कॉलम जे पूर्ण आपलं लोड आहे सुपरस्ट्रक्चरचं ते पूर्ण लोड काय करतं, खालच्या हार्ड स्ट्रेटापर्यंत ट्रान्सफर करतं. ओके, सो दिस पियर फाउंडेशन कन्सिस्ट ऑफ अ सिलेंड्रिकल कॉलम ऑफ अ लार्ज डायमीटर टू सपोर्ट and transfer large superimposed loads to the firm strata below. The difference between the pile foundation and pier foundation is that the method of the construction. Okay, so a pier foundation is a collection of large diameter cylindrical columns to support the superstructure and transfer the superimposed load on the firm strata below. Okay, so the types of pier foundations are the masonry or concrete pier and second, that is the drilled caisson. So first, the masonry or concrete piers. A masonry or concrete piers depend on the level of the stratum. If a good bearing stratum exists up to the 5 meter, masonry piers are used. The size of and the shape of the piers depend on the nature of the soil and the depth of the bed. Okay, so this masonry foundation, this we are using when the hard strata is available up to the depth of 5 meters. म्हणजे ज्या ठिकाणी 5 मीटरच्या डेप्थ वरती हार्ड स्ट्रेटा अवेलेबल होईल अशा ठिकाणी आपण काय करतो, मेसनरी फाउंडेशन क्रिएट करतो. आणि मेसनरी फाउंडेशन हे कशावरती डिपेंड आहे, तर ज्या पद्धतीचं सॉइल अवेलेबल आहे फाउंडेशनसाठी त्याच्यावरती आपलं ठरतं की आपण कुठल्या पद्धतीचं पियर त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करायचं आहे. ओके, देन सेकंड, दॅट इज द ड्रिल्ड कॅसन्स. द ड्रिल्ड कॅसन्स युजली रेफर्स
to the cylindrical foundations. A drilled caissons is largely a compressed member subjected to an axial load at the top and the reaction at the bottom. There are the three types of drilled caissons. First, the concrete caissons with enlarged bottom. Second, the caisson of steel pipe with concrete filled in the pipe. And third, that is the caissons with the concrete and the steel core in the steel pipe. म्हणजे आपण काय करतो तर ड्रिल्ड कॅसन्स आता मेसनरी किंवा कॉन्क्रीट पियर असतात तसेच आपले काय असतात कॅसन्स फाउंडेशन्स असतात आणि कॅसन्स फाउंडेशन्स हे मेनली आपण कॉन्क्रीट मध्ये कन्स्ट्रक्ट करतो तर ह्याच्यामध्ये परत तीन पार्ट्स येतात पहिला पार्ट आहे दॅट इज द ड्रिल्ड कॅसन्स ऑफ एनलार्ज्ड बॉटम म्हणजे ह्या जो इथं फिगर मध्ये तुम्हाला दिसतोय की हा एक पूर्ण आपला पियर आहे आणि या पियरचं जे बॉटम सरफेस आहे हे काय केलेलं आहे एनलार्ज्ड आहे सो दिस इज वन टाइप ऑफ द ड्रिल्ड कॅसन सेकंड दॅट इज द कॉन्क्रीट इन द स्टील पाईप म्हणजे कम्प्लिटली स्टील पाईप कवर्ड असते आणि त्याच्यामध्ये आपण कॉन्क्रीट पोअर करतो दिस इज द सेकंड टाइप ऑफ द ड्रिल्ड कॅसन अँड थर्ड दॅट इज द कॉन्क्रीट विथ द स्टील इन्सर्टेड अँड इन द स्टील पाईप हा आपला थर्ड टाईप ऑफ द ड्रिल्ड कॅसन्स आहे ओके सो दिस इज द पियर फाउंडेशन नाउ व्हॉट आर द व्हेरियस ऍडव्हान्टेजेस ऑफ दिस पियर फाउंडेशन द पियर फाउंडेशन इज फाउंड इन द कोस्टल एरियाज देर आर मेनी ऍडव्हान्टेज ऑफ इट द फर्स्ट दिस मेथड इज इझी and requires less amount of materials and labor. The materials required here is easily available. म्हणजे पहिला ऍडव्हान्टेज काय आहे पियर फाउंडेशनचं तर ह्या ठिकाणी आपल्याला जे मटेरियल आणि लेबर लागणार आहे त्याची क्वांटिटी कमी आहे आणि जे काही आपल्याला मटेरियल रिक्वायर्ड आहे ते आपल्याला इझिली अवेलेबल होतं सेकंड इट हॅज अ वाईड रेंज ऑफ व्हरायटी वेन कम्स टू डिझाईन There are varied materials we can use here to increase the aesthetic view and also it remains in our budget. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण लार्ज नंबर ऑफ व्हरायटीज डेव्हलप करू शकतो कारण दिस इज द कास्ट इन सिचू फाउंडेशन सो लार्ज नंबर ऑफ व्हरायटीज आणि त्या पद्धतीनं आपण त्याचं लोड कॅरिंग कपॅसिटी वगैरे सगळं डिझाईन करू शकतो नेक्स्ट द पियर फाउंडेशन सेव मनी अँड द टाइम as it doesn't need extensive excavation and lot of the concrete म्हणजे जे आपल्याला फाउंडेशन साठी एक्सकॅवेशन कॅरी करायला लागणार आहे ते एक्सकॅवेशन हे जास्त नसतं पियर फाउंडेशन साठी आपल्याला जे होल्स लागतात ते होल्स आपण बोरिंग्सनं ड्रिल करून घेतो त्यासाठी आपण अगर बोरिंग्सचे वगैरे मशीन्स यूज करून ते होल्स ड्रिल करतो आणि मग त्याच्यामध्ये आपण कॉन्क्रीट किंवा आणि स्टील पोअर करून ते फिलअप करतो आणि त्याचं फाउंडेशन क्रिएट करतो तर त्यासाठी आपल्याला no need of extensive excavation and as it lifts and house above the ground folds they cannot do any damage to the structures ani yachamule aplya structures la kutlyahi paddhatiche damage hot nahi so this is the second type of the deep foundation sorry third type of the deep foundation that is the pier foundation now we will see the last one that is the well or the caissons foundation So this type of foundation, it is generally used for the bridges. The well foundations or the caissons are the box-like structure, circular or rectangular, which are sunk from the surface of either land or water to the desired depth. They are much larger in diameter than the pier foundations or the drilled caissons. The well foundations or the caissons are hollow from the inside, which may be filled with the sand and are plugged at the perimeter wall called stainings. This type of foundations are not used for the building based on the shape classified as follows circular and rectangular. म्हणजे जे caissons foundations आहेत किंवा well caissons आहेत These types of foundations are only for in the case of the heavy structures like bridges.
कारण याचा जो डायमीटर आहे दिस इज अ लार्ज डायमीटर एज कम्पेअर टू द पियर ऑर द ड्रिलेड कॅसान. सो या टाइपचे जे काही फाउंडेशन आहेत हे फाउंडेशन आपण ब्रिज कन्स्ट्रक्शन मध्ये यूज करतो. ओके, सो याच्यामध्ये काय केलं जातं तर जे काही आपल्याला फाउंडेशन कन्स्ट्रक्ट करायचं आहे त्या डेप्थला आपण एस्कॅव्हेशन कन्स्ट्रक्ट करतो एस्कॅव्हेशन करतो आणि त्याच्यानंतर एक कटिंग एजेस असलेला हा जो स्ट्रेनिंगचा पार्ट आहे हा स्ट्रेनिंगचा पार्ट आपण त्याच्यामध्ये बसवतो. म्हणजे जसं की आपण आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे एक कोर लाईक एक सिलेंडर लाईक स्ट्रक्चर असतं जे आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट करतो आणि त्याच्यानंतर ह्याचं जे काही बॉटम आहे ते बॉटम आपण सिमेंट कॉन्क्रीटनं फिलअप करून घेतो आणि त्याच्यानंतर हा जो सेंटरचा पोर्शन आहे हा सेंटरचा पोर्शन सँड फिलिंग करून घेतला जातो आणि परत त्याची जी कॅप आहे ती कॉन्क्रीटनं फिक्स केली जाते आणि मग त्याच्यावरती आरसीसी स्लॅब असतो आणि मग त्याच्यावरती आपलं अब्यूटमेंट किंवा आपलं जे स्ट्रक्चर आहे किंवा जे पियर्स आहेत ते कन्स्ट्रक्ट केले जातात. सो हिअर इन द फिगर यू कॅन सी द व्हेरियस पार्ट ऑफ द वेल फाउंडेशन ऑर द कॅसन्स फाउंडेशन, दॅट इज द कटिंग एज कर्व, देन स्टेनिंग्स, देन सँड फिलिंग, देन बॉटम सिमेंट कॉन्क्रीट, देन टॉप कॅप ऑफ द सिमेंट कॉन्क्रीट, आरसीसी स्लॅब, वेल कॅप अँड टॉप प्लग. सो अशा पद्धतीनं आपण वेल कॅसन्स हे डिझाईन करू शकतो. ओके, सो टुडे वी डिस्कस्ड अबाउट द डीप फाउंडेशन, दॅट इज द पाईल फाउंडेशन, पियर फाउंडेशन आणि वेल कॅसन्स. इन जनरल डीप फाउंडेशन्स कुठे यूज केले जातात, ज्या ठिकाणी लूज सॉइल अवेलेबल आहे, ज्या ठिकाणी हार्ड स्ट्रेटा इझिली अवेलेबल होत नाही किंवा लार्जर डेप्थला असतो अशा ठिकाणी आपण डीप फाउंडेशन्स यूज करतो. डीप फाउंडेशनचे टाईप आहेत पाईल फाउंडेशन, पियर फाउंडेशन आणि वेल फाउंडेशन. पाईल फाउंडेशन आणि पियर फाउंडेशन आपण बिल्डिंगसाठी वापरतो आणि वेल फाउंडेशन हे जनरली लार्ज किंवा हेवी स्ट्रक्चर्स ब्रिज लाईक स्ट्रक्चरसाठी आपण वेल फाउंडेशन्स यूज करतो. ओके, सो टुडे वी विल स्टॉप ओवर हिअर. थँक्यू.